शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट बाबत अण्णा हजारेंनी आता मोठा खुलासा केलेला आहे. अजित पवारांच्या क्लीन चीटला आक्षेप घेतला नाही असं अण्णा हजारे म्हणाले. शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल करण्यासंदर्भात वेळ घेतला अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यावर आता अण्णा हजारेंनी खुलासा केलेला आहे. 15 वर्षांपूर्वी आज आवाज उठवला होता, आता काही संबंध नाही असं अण्णा हजारे म्हणाले. मी अचानकपणे वर्तमानपत्रात पाहिलं तर माझं नाव, मी इकडे बोलत नाही, बोललो नाही आणि माझं नाव छापणावलं, मला धक्का लागला. हे असं नावाचा दुरुपयोग करून काही लोक आपला काही ना काही स्वार्थ साधतात अशा बातम्यावरती विश्वास ठेवणं नाही, आपल्याला माहीतच नाही तर कायदेशीर कारवाई काय करणं, काय घडलं, कसं घडलं, काय. 15 वर्ष म्हणजे 15 वर्षानंतर अचानकपणे आवाज आणि ते माझ्या नावाचं नाही ते आता लोकांना कोण ज्याला माहीत असेल ते बोलते, आपल्याला कल्पनाच नाही बरं काय नाही, माहीतच नाही तर बोलणार मला काही माहीत नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.